नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं आवडतं यूट्यूब चॅनल पोलीस भरती बुर्जी. या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2019 प्रक्रिया ही आहे ही जवळजवळ सुरू झालेली आहे, आपल्याला पण माहिती. आणि त्यामध्ये गोळा फेक ही जी इव्हेंट आहे मित्रांनो, खूप महत्त्वाची अशी इव्हेंट असते, आपल्याला आउट ऑफ मार्क मिळून देणारी इव्हेंट असते. तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन नोटिफिकेशन वेळच्या वेळेला पडत जातील. ओके, पहा मित्रांनो, गोळा फेकमध्ये एक मोठा बदल झालेला आहे, बरोबर. ॲक्च्युली मी हे तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी लाईव्हमध्ये पण बोललेलो, परंतु तुम्ही तरी मला बऱ्याच जणांनी त्याचे स्क्रीनशॉट शेअर केलेले किंवा पाठवलेले, ठीक आहे. असो, तर ते बदल नक्की काय झाले ते आपण पाहणार आहे. पूर्वी काय होते आणि आत्ता काय होते आणि याच्यामध्ये बदल काय झाले आपण पाहणार आहे. परंतु हे बदल माजी सैनिक, महिला आणि पुरुष सर्वांसाठी आहेत का, हे फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय छोटीसा व्हिडिओ परंतु अतिशय मोलाची माहिती देऊन जाणार हा व्हिडिओ. ओके, चला मग आता आपण पाहूया ना की काय बदल झाले. या ठिकाणी आपल्याला दिसतंय, या ठिकाणी आपल्याला दिसतंय की पोलीस शिपाई चालक शारीरिक चाचणी गुणांकन. ओके, पोलीस शिपाई चालक पदावर उमेदवारांची निवड करताना घ्यावायची शारीरिक चाचणी परीक्षा. मित्रांनो, या ठिकाणी 1600 मीटर आहे आणि या ठिकाणी गोळा आहे, या ठिकाणी काय गोळा आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या का, पोलीस चालकला मित्रांनो 20 मार्काला गोळा आहे. पहिला कॉलम किती, 8.5 मीटरपेक्षा जास्त जर तुमचा गोळा फेकला म्हणजे आउट ऑफ जर गोळा गेला तर तुमचा गोळा हा 20 मार्काला आहे. तोच गोळा तुम्हाला SRPFला 25 मार्काला आहे आणि तोच गोळा तुम्हाला पोलीस शिपायाला खाली 10 मार्काला आहे, बरोबर. हा मग विद्यार्थी मित्रांनो, हे झालं पोलीस शिपाईचं. परंतु हा पोलीस शिपाईला सुद्धा जमणार आहे, पोलीस शिपाई चालकला पण काय आहे, ही खाली जी सूचना आहे ही सूचना तुम्ही वाचू शकता मित्रांनो, की प्रत्येक उमेदवारांना 3 संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्या 3 संधीपैकी ज्या संधीपैकी उमेदवारांनी जास्त गुण मिळवले असेल त्या संधी विचारात घेऊन ते गुण देण्यात यावी. मित्रांनो, अजून एक अपडेट, अजून एक पुढच्या याचं पाहून मग मी त्यातला बदल तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गोळ्याचे वजन. आता हा गोळा किती किलो, हा गोळा किती म्हणजे गोळा किती किलोचा असतो मित्रांनो, 7.26 म्हणजे 260 ग्रॅम, 7 किलो 260 ग्रॅम. ओके, हा या ठिकाणी 8.5 पेक्षा जास्त गोळा जर टाकला तुम्हाला किती मार्क मिळणार आहे, 25 मार्क मिळणार आहे. मार्क किती मिळणार आहे मित्रांनो, 25, बरोबर ना. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा गोळा आहे SRPFचा, सरळ सरळ साहजिक आहे, हा गोळा SRPFचा आहे. आधीचा पाहिला तो चालकचा होता, बरोबर. आता आपण पोलीस शिपायाचा गोळा पाहू. ओके, पोलीस शिपायाला सुद्धा किती मार्क आहेत. ओके, आता या ठिकाणी आपल्याला हा गोळा दिसतोय मित्रांनो, हा जो गोळा आहे पुरुष उमेदवार गोळा फेक, अल्लक्षामध्ये पुरुष उमेदवार गोळा फेक 7.26 म्हणजे 260 ग्रॅम. ओके, जवळजवळ 7.25 किलोचा गोळा या ठिकाणी जवळजवळ आहे, बरोबर. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही आउट ऑफ गोळा टाकला तुम्हाला फक्त 10 मार्क मिळणार आहेत. मग एक समजलं का तुम्हाला, का जो गोळा तुम्ही SRPFला आउट ऑफ टाकणार तिथे तुम्ही 25 मार्क घेणार आहे, जो गोळा तुम्ही चालकला आउट ऑफ टाकता तिथे 20 मार्क येणार आहे आणि तोच गोळा तुम्ही पोलिसला टाकणार त्या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क मिळणार आहेत. मग आता बदल काय झाला आहे, महत्त्वाचा बदल काही, खाली जी तुम्हाला लाईन ही दिसत असेल या ठिकाणी. ओके, हा ही तुम्ही वाचू शकता मित्रांनो. त्यांनी काय सांगितलं आहे का, प्रत्येक उमेदवारांना 3 संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. या 3 संधीपैकी ज्या संधीमध्ये उमेदवारांनी जास्त गुण मिळवले असेल ते संधी विचारात घेऊन ते गुण ग्राह्य धरावे. मित्रांनो, 1, 2 आणि 3 संधी घेतल्या. पहिल्या संधीत गेला 8 मीटर, दुसरीत गेला म्हणजे दुसरीत पडले तुम्हाला 9 मार्क, पहिलीत पडले 8 मार्क आणि तिसरीत पण पडले 8 मार्क. अशा तुमच्या 3 संधी आहेत, बरोबर. मात्र तुम्ही पहिली संधी घेतली आणि 8 गुण घेतलेत, तुम्हाला कंपल्शन नाही का दुसरी संधी घेतलीच पाहिजे. कळतंय का मी काय सांगतो, तुम्हाला कंपल्सरी नाही का तुम्ही दुसरी संधी. हा, तुम्हाला जर वाटलं नाही आता बस माझे गुण एवढाच जात होता माझा कायम आणि बरोबर गेलेला आहे, तर तुम्ही दुसरी संधी घेऊ शकत नाही, बरोबर. हा जर घ्यायची असेल तर घेऊ शकता. ओके, पूर्वी कसं होतं विद्यार्थी मित्रांनो, का तुम्हाला 2 संधी असायच्या, ती बी दुसरी संधी केव्हा मिळायची, जर तुमचा पहिला गोळा फाऊल झाला तर अल्लक्षामध्ये, किंवा म्हणजे असं नव्हतं का कमी पडला फाऊल नाही झाला तर तुम्हाला संधी होती का, नाही. हा दुसरा गोळा जर तुमचा फाऊल झाला तर तुम्हाला संधी मिळायची दुसरी, बरोबर. पहिला गोळा फाऊल झाला तर, मात्र दुसरी संधी मिळाल्यानंतर जर परत तुमची काही चूक झाली तर मग मात्र तुम्हाला मार्क मिळायचे 0, बरोबर. मात्र या ठिकाणी तुम्ही 3 चान्स घेऊ शकता. आणि ज्या आता सपोज तुमचं इथं 9 नंबरला गोळा, सॉरी 2 नंबरचा गोळा किती मार्कच गेला, 9 ना, मग तुमचा 3 पैकी हा 9 नंबरचा गोळा काय करणार, तो सिलेक्ट करणार. म्हणजे ही खूप सोपी आणि खूप एक चांगली आनंदाची संधी मानावं लागेल मित्रांनो. पोलीस शिपाई चालक 20 मार्क, पोलीस SRPF 25 मार्क आणि पोलीस शिपाई
10 मार्क अशा प्रकारे गोळ्याला मार्क आहेत मित्रांनो. ही अतिशय छोटीशी अपडेट होती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो मित्रांनो. त्यामुळे आता लक्षात ठेवा, आपल्याला इथून पाठीमागं दोनच संधी होत्या, आता तीन संधी आहेत आणि ते पण फॉल न करता त्या संध्यांचा लाभ तुम्ही घेऊ शकता लक्षामध्ये. ठीक आहे मित्रांनो, पहा पोलीस भरती जवळच आलेली, पोलीस भरतीची तयारी जर आपण करत असाल मित्रांनो तर रिव्हिजनसाठी आपल्याला एक अतिशय छान असं पुस्तक रिव्हिजनसाठी बेस्ट 1111 म्हणजे 1111 पानं असणारे हे पुस्तक आहे मित्रांनो. हे पुस्तक बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता 7276771797. किंमत फक्त 380 रुपये किंमत आहे मित्रांनो. तुम्हाला तो डिस्काउंट ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी पुस्तक डेपोवरती डिस्काउंटमधून तुम्हाला ते पुस्तक मिळणार आहे. मग कोणतं आहे हे पुस्तक, कोणाचं आहे हे पुस्तक, तर हे पुस्तक शॉर्ट ट्रिक्सचे जे जनक म्हणजे शॉर्ट ट्रिक्स बादशाह राजेश मेसे सरांचे पुस्तक आहे पोलीस भरती परिपूर्ण मिनिट ठोकळा. परीक्षेला जाता जाता, आता परीक्षा जवळ आलेली, परीक्षेला जाता जाता तुम्ही वाचू शकता मित्रांनो. या पुस्तकात काय कव्हर केलं त्यांनी, मराठी व्याकरण असन, अंकगणित असन, बुद्धिमत्ता असन, चालू घडामोड असन, भूगोल असन, इतिहास असन, राज्यघटना असन, पंचतंत्र असन, अर्थशास्त्र, विज्ञान, संगणक, सर्वच गोष्टी या मिनिट ठोकळ्यामध्ये काय केलेल्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. राजेश मेसे सर यांचा 20 मार्क पब्लिकेशन, लेखक राजेश मेसे सर यांचा हा मिनी ठोकळा, पोलीस भरती मिनी ठोकळा. परीक्षेला जाता जाता तुम्ही एकदा वाचून घ्या. 1111 पानं आहेत मित्रांनो. हा छोटासा असा ठोकळा मात्र खूप काय अशी उपयुक्त अशी माहिती देऊन जाणार हा ठोकळा आहे मित्रांनो. सध्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे हा ठोकळा विद्यार्थी घेताना दिसत आहेत आपल्याला. विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पण व्यवस्थित दिसत आहे. रिव्हिजनसाठी हा बेस्ट ठोकळा आहे मित्रांनो. तुम्ही हा ठोकळा घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा आहे राजेश मेसे सर यांचा ठोकळा, बरोबर. अशा प्रकारचा तो ठोकळा आहे मित्रांनो. तुम्ही हा ठोकळासुद्धा खरेदी करू शकता. ठीक आहे, चालन, भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.